गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटी जडारि कारुण्य सिंधु भव दुख हरी तुजवीन शंभो मज कोन तारी। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणी नमस्तुते। कर्पूर गौरं करुणावतारं करुणावतारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृदेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ॐ वन्दे देवमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पद्मं भूषणं मृगधरं वन्दे पशूनां पति वन्दे सुरशिशांग वन्दे नयनं वन्दे मुकुंदं प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शंकरं शांतं पद्मासनस्थं शशिधर मुकुटं पंचवक्र त्रिनेत्रकं। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 सद्गुरु जनार्दन महाराज की जय। गर्भदेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गोवर्धनेश्वर भगवान की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की जय। सियावर रामचंद्र की जय। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे सर्वणि हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे।
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 जनार्दन 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 हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय एक आवाज एक रूपता अंतकरणामध्ये भाव होणारा भगवत नामाचा घोष आपण राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं शुभ प्रेरणेने महाशिवरात्री निमित्तानं चाललेला हा शिवमहापुराण कथा ही कथा भागीरथी गंगा गोवर्धनेश्वर गंगापूर मध्ये राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य परमपूज्य ब्रह्मलीन ज्ञानगिरीजी महाराज यांच्या प्रमुख वास्तव्यानं पुनीत झालेल्या पवित्र ह्या भूमीमध्ये गंगा गोदावरीच्या कुशीत गोवर्धनेश्वराच्या सानिध्यात आपण शिवमहापुराण कथा श्रवण करता मुळात आपलं सद्भाग्य आहे. एका बाजूने गंगा मैयाचे कुश आहे, दुसऱ्या बाजूने भगवान शिव आहे, मारुतीराय आहे, भगवान दत्तात्रय आहे. सर्व तीर्थ आपल्याला आपल्या या भूमीत पवित्र करत आहे आणि पवित्र कथा आपलं जीवन रूपी अंतकरण पवित्र करण्यासाठी आलेली आहे. गंगेच्या पानानं शरीर ओलं होतं, माणूस पवित्र होतं. पण जर का मन कथेनं पवित्र झालं आणि एकदा की मनानं मनावर धरलं तर भवसागर करून जायला वेळ आहे. प्रत्येकाला वाटतं की दुःख आहे, संसारात दुःख आहे, कोणाला आपल्या परिवारात दुःख आहे, कोणाला परक्यांचं दुःख आहे, कोणाला परिस्थितीचं दुःख आहे, कोणाला परिणाम कायमचं दुःख जीवन आहे. परंतु दुःखातून आपल्याला सुखाकडे जायचं असेल तर आपल्याला कथा ही व्यथा घालवणार, म्हणून ती श्रवणी आहे. कानातून ऐकून आपल्या हृदयामध्ये तिचं मंथन करायचं आहे. स्थिर वाहणारी ही एक गंगा आहे, मनाला शांती लाभणारी, मनाला शांती देणारी आणि आपल्याला पवित्र आणि पावन आणि पूर्णपणे परमेश्वराकडे घेऊन जाणारी ही शिवमहापुराण कथा आहे. म्हणून कंजूशी करायची नाही. ओम नमः शिवाय हरि ओम
संत माऊली बाबा ज्ञानगिरीजी महाराज यांच्या पुनीत पावन पवित्र परिसरात आणि त्यांच्या चरणांना पुनीत झालेल्या भूमीत आपण कथा श्रवण करत आहात. अति सर्वत्र वर्जते असे म्हटलं जात, परंतु परमार्थामध्ये अतिशय गरजेचं असत. संसारात किती केलं तर सुख शोधूनही सापडत नाही. संसार होत असतो परमार्थ करावा लागतो, परमार्थ करावंच लागतं. त्याच्यासाठी दोन पाऊल इथे यावं लागतं. आपल्या घरात आपला संसार अगदी सहज होऊन जात, नकळत होऊन जात, पण परमार्थ मात्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये अतिशय परिश्रमान करावा लागतो. त्याला म्हणतात बाबाजींच्या शब्द, संसार असावा नेटका तो दिसू नये. संसार नेटका करावा लागतो. बरोबर आहे. प्रपंची असो परमार्थ साधावा, प्रपंची असो परमार्थ साधावा. वाचे आडवावा, वाचे आडवावा, पांडुरंग प्रपंची असो परमार्थ साधावा, प्रपंची असो बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायम तियोगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराहि नमः. किती सुंदर नित्यम ध्यायम, त्याला आपल्या बाबाजींच्या ओवी मध्ये म्हणायचे नित्य ने म्हणामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी ने म्हणामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ
अशा पद्धतीने त्यावेळेस म्हटलं गेलं. आणि नित्य नियम करण्यासाठी त्याही पुढे सांगू बाबाजींच्या शब्दात, जो पडेल माझ्या नियमा मी पडेल त्याच्या काम. ज्याचा अर्थ विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळ. सगळं हे असं एक आहे. म्हणून त्याला काय करावं लागेल? आपुला तो देव एक करून घ्यावा, तिने विने जीव सुखने. मग आपला देव कोणता एक करायचा? तो आपला तो देव अनेक करायचा. तू हा विठ्ठल परवा परवा तू हा विठ्ठल. म्हणून तो आपला एक करायचा आहे. तर मग आता आपण म्हणणार बाबाजी आम्हाला 33 कोटी देव आहे आणि एक कोणता करायचा? प्रश्नचिन्ह. आता दडधरी म्हणा बरोबर आहे. काय करा पुढचं काय म्हणलेलं आहे? किती सुंदर आहे. चिंतन फार आहे. थोडस आपण जास्त वेळात याच्यात नाही करणार, परंतु गेलं पाहिजे. थोडस खोलवर उतरलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस आपुला तो देव एक करायचा आहे हनुमंताच्या चरणी घ्या. हनुमंताला भगवान प्रभू रामचंद्रांनी शब्द दिला की बाबा पुढच्या जन्मात मी तुला दर्शन दे. आता यांच्या डोळ्यामध्ये राम उतरलेले आहे. यांच्या अंतकरणातही फाडून बघितलं तरी राम आहे. यांनी ज्यावेळेस सीतामाईने अनमोल हार दिला आणि तो फोडला, त्याच्यात राम न दिसला, त्याला कचरा म्हणून फेकून दिला. कारण सीतामाई त्याच्या ज्याच्यात माझा राम नाही आहे त्याच्यात तो माझ्यासाठी कचरा आहे, मी फेकून देतोय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ओम पासून आपल्याला सुरुवात करायचे. प्रथम महापुरुष कोण आहे? या भूतलावर कोण आला? सदाशिव भोळा राजा शंकर. या भूतलावर आपण म्हणतो असा महादेव भोळा, किती गोड बोलतो. कसा आला तो भूतलावरती? कशा पद्धतीने आला? प्रथम आपण महापुरुष जो योग पुरुष एक सत्पुरुष एक सगळ्या जगाला दिशा देणारा विश्वाचा नायक भगवान या पृथ्वीतलावर आला, तर तो सदा शिव म्हणून आला. शिव तत्वाने आणि शिवा म्हणून कोण आली? पार्वती आली. दोनच आले. पण आला तर पूर्ण फक्त केस आहे, जटा पूर्ण त्रिभुवनात उदार. त्रिभुवनी उदार भोळा राजा शिव शंकर, भोळा राजा शिव शंकर, भोळा राजा शिव शंकर. जया चित्ती जैसी वासना, जया चित्ती जैसी वासना, जैसी पुरवी ताजी क्षण. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय नमः शिवाय. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय नमः शिवाय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय.
दिगंबर आहे, दिगंबर वेशात आला, अंगावर वस्त्र नाही, कुठलाही नाही, फक्त जट आहे, त्या त्रिभुवनात विस्तरित आहे. आणि असा दिगंबर अवस्थेतला देव महादेव भगवान शिव आणि शिवा निर्माण केले. एक पितांबरधारी, एक महापुरुष, एक सत्पुरुष, एक देव निर्माण केला, ज्याच्या हातात गदा आहे, ज्याच्या हातात शंख आहे, ज्याच्या हातात पितांबर, ज्यांनी पितांबर धारण केला, पिवळा पितांबर, अशी एक देव निर्माण केले, त्यांचं नाव ठेवलं भगवान विष्णू. आणि भगवान विष्णू सांगितलं की बाबा आपल्याला पालन करायचं आहे, म्हणून तुम्ही तपश्चर्या करावं. भगवान शंकरानं आज्ञा दिली, तपश्चर्याला सुरुवात झाली. कालही सांगितलं की तपश्चर्यानं एवढं काही पाणी झुळझुळलं आणि ते भगवान नारायण तपश्चर्या करत असताना त्यांच्या नाभीतून जे निघालं एक देत आणि ते कमळ निघालं आणि त्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव भगवान जय. परंतु एक अवलौकिक लीला आहे की भगवान विष्णू जर विचार केला तर इतके सुंदर काळे केस आहे, घुंगरुळले बाळ आहे, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लो भगवान विष्णू सुंदर आहे आणि जे निर्माण झाले कमळामधून ते मात्र पाच मुख आले. किती मुख आहे ब्रह्मदेवाला? किती मुख आहे? पाच मुख. चार मुख चार दिशेला बघताय आणि एक मुख वरती बघतोय. एक कुठं बघताय? वरती बघताय. भगवान शिवाने आदेश दिला की ब्रह्मदेवा तपश्चर्या करा. आणि खरं सांगू तपशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. केलंच पाहिजे, एकांत गेलंच पाहिजे. जोपर्यंत आपण एकांतात आत जात नाही तोपर्यंत आपला आतलाही बाहेर येत नाही. एकांत गरजेचं आहे. भगवान शंकराने तपश्चर्या करायला लावली ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवानं चार मुखातून भगवंताचं नाम चालू केलं. पण एक मुख म्हणतो मला काय गरज करली. माणसाला कधी कधी येते काही काही मुख अगदी आनंदानं देवाचं नाव घेतो. एक म्हणत काय गरज पडली आपल्याला, काय कमी आहे, अशाला घ्यायचं देवाचं नाव. आणि त्याला मनात आलं की अरे तपश्चर्याच्या अगोदर आपण कुठून जन्माला आलो, आपला बाप कोण, आपला पिता कोण, आपला जनक कोण बघू तरी. आणि म्हणून त्या कमळातून प्रवेश करून जिथं देत होते जिथं नाभी होती तिथं आले, हात जोडले, भगवान विष्णूने या ब्रह्मदेवा या. ब्रह्मदेवाने प्रश्न केला माझे पिता कोण? सांगितलं आता मी तर नमस्कार करतो, इथून तुमचा जन्म झाला, खऱ्या अर्थाने पिता मीच. सांगितलं पिता जर तुम्ही माझ्या असता तर तुम्ही तरुण, मी तर वृद्ध आहे, माझे केस तर पांढरे झालेले आहे, दाढी मोठी झालेली आहे, कसं शक्य आहे तुम्ही माझे पिता होऊ शकत नाही. कोणतं म्हणतं ते वर जे बघत होत ना, काही काही वरच बघतात, खाली बघायची सवय नाही. नतमस्तक म्हणजे पायावरती, चरणी लोटांगण घेण्याचं कधीच माहीत नाही. जे अहंकारी जेवढे असतात ते फक्त वर पाहतात आणि जे
नम्र झाला होता त्याने, ज्यांना अंगी नम्रता असते ना होता। अहंकारे नाडीला, अहंकारे नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी। सुखी व्हायचं असेल, परमार्थात यायचं असेल तर नम्रता हात ज्यांच्याकडे आहे तू खूप काही काम करू, फक्त असं व्हायचं, बाकी काहीच नाही, विशेष काहीच नाही, जेवढं वाकाल, कारण झुकताय वही इन्सान आहे, अखडता तो मुर्दी की पाहिजे, जो अखडतो त्याला काय म्हणतात। म्हणून ब्रह्मदेवाने विचार केला की अरे हे आपले पिता होऊ शकत नाही, दोघांचं ते नाही सांगितलं, मी तुमचा बाप असू शकतो कारण मी वृद्ध आहे, तो म्हणतो नाही मी तुमचा बाप आहे। दोघांचं बाप बाप म्हणतात, थोडस झुपलो, असं नाही का आपलं झुपत। आणि ज्यावेळेस दोघांमध्ये थोडस वाद निर्माण झाला, त्यावेळेस भगवान शंकराला वाटलं की अरे सृष्टीची रचना करण्यासाठी मी ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि पालन पोषण करण्यासाठी भगवान विष्णूला निर्माण केलं, आपसात भांडण, म्हणून त्याच वेळेस अतिशय सुंदर निर्माण झालं, ते ज्योतिर अशी सुंदर ज्योती निघाली आणि त्याच वेळेस प्रकट झाली आणि सगळ्यांनी नमस्कार केला, जय जयकार केला, नमः पार्वती मते हर हर महादेव। ज्यावेळेस भगवंत प्रगट झाले निराकार निष्कल, त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं ज्याला आपण बाप म्हणतोय, जो खरा पिता आहे तो आपल्या समोर प्रगट झाला, ब्रह्मदेवा नमस्कार करा। आजच हा दिवस आहे की जो भगवान शिव आणि त्या शिवाची आजपासून आपल्याला पूजा करायची आहे, ती पिंड ब्रह्मांड आज निर्माण झालं, आज खरा शिवरात्रीचा दिवस आहे, आज खऱ्या अर्थाने मला पूजा करायची आहे आणि खरे भगवान विष्णू आज भगवान शंकराची पूजा करणार। राम पूजे सदा शिव, ओ राम पूजे सदा शिव, ओ भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव। लक्षात आलं का तुमच्या कथा, लक्षात येते का आपण पुढे चाललोय हळूहळू, आणि मग मात्र ज्योतिर्मय असं भगवान शिव शिवलिंग तयार झालं। तो दिवस भगवान विष्णूंनी तर नमस्कार केला, ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा तुम्हाला आपली ओळख करून घ्यायची असेल तर जा भगवान शंकराचं मुकुट मणी पाहून मी जातो चरणाकडे। भगवान विष्णू चरणाकडे निघाले, भगवान विष्णूने विचार केला की आपण चरणापर्यंत जाऊ शकत नाही, तपश्चर्याला बसून घेऊया, पण मात्र ब्रह्मदेव हट्टाला पेटले होते, अहंकार इतका हट्टाला पेटल्या जातो की चाललाय वरती, चाललंय वरती, चाललंय वरती। शेवटी भगवान शंकराने विचार केला, अरे बाबा, अरे ब्रह्मदेवाला जर सृष्टीचं आपण निर्माण करायचं आहे आणि हा वेगळ्या कामाला चाललाय, हे किती निर्माण होय रस्त्यामध्ये, आणि ब्रह्मदेवाला खाली पाठवून दे, किती आतमध्ये निर्माण झाला, हे ब्रह्मदेवा कितीही आयुष्य वरती गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी कलश मिळणार नाही, मुकुट पाहायला भेटणार नाही, जा खाली। ब्रह्मदेवाने सांगितलं जोपर्यंत मी शेवट जात नाही तोपर्यंत मी बाप कसा होईल, मला बाप बनायचं। आणि म्हणून ब्रह्मदेव केतकीने सांगितलं असं कारण तुम्ही फक्त कलश मुकुट पाहिला असं म्हणायचं ना, मी तुम्हाला साथ देतो, गवाही मी देतो, साक्षी मी देतो। ब्रह्मदेवाने सांगितलं साक्षी तू देतोय खरं आहे, मुकुट पाहिला एवढंच ना, साक्षी देतो ना, चला खाली। ब्रह्मदेवाला साक्षी मिळाली, ब्रह्मदेव खाली आले आणि भगवान विष्णू तपश्चर्याला बसले असताना भगवान विष्णूने हात जोडले, बाबा मोठे बाबा पाहिलं का तुम्ही, सांगितलं हो पाहिलं, कोण आहे साक्षी, आप घेतली आहे। भगवान विष्णूंनी पूजा सुरू केली, बाबा शांताकारं
भुजग शयनम इतकी शांती भगवान सुरेशम नमस्कार केला पाद्य पूजा सुरू केली विश्वाधारम अतिशय सुंदर पाद्य पूजा सुरू केली ब्रह्मदेवाला अभिषेक केला पिता म्हणून परम पिता म्हणून परमेश्वर पिता म्हणून मान दिला माझे पिताच नाही माझे पिताचे महान पिता तुम्ही आहात परम पिता आहात असं म्हणून नमस्कार केलाय भगवान शंकराला खोटं सहन झालं नाही डोळे लाल झाले क्रोधित झाले आणि एक क्रोध प्रकट झाला त्याच वेळेस बाहेर जो आला काळ कुट्ट पुरुष बाहेर आला हात जोडून उभा राहिला भगवान शंकराला सांगितले आज्ञा द्यावं मला मला खरंच आज्ञा द्यावं काय काम आहे भगवान शंकराने सांगितलं ब्रह्मदेवाचं पाचवं जे मुख आहे खडगाने उडवायचं आहे पाचवं जे मुख आहे खडक घ्यायचं आणि उडवायचं आहे सांगितलं पण माझं नाव काय आहे म्हणी तुला कुठली भीती नाहीये म्हणून तू भैरव आहे त्याचं नाव काय ठेवलं भैरव आणि सगळ्या विश्वाला तू आज सगळ्या विश्वापासून रक्षण करशील सगळ्या विश्वाचा तू काळ आहे म्हणून तू काळ भैरव बोला काळ भैरव भगवान की जय भगवान शंकराच्या नेत्रातून जो निर्माण झाला तो काळ भैरव आलं का लक्षात काळ भैरव खडक घेऊन उभा राहिला खडक हातात आहे भगवान शंकराची आज्ञा आहे आणि त्याच वेळेस भगवान शंकराच्या आज्ञेनुसार भगवान ब्रह्मदेवाचं पाचवं मुख धड वेगळं केलं भगवान शंकराच्या नचरणावर वाहून दिलं भगवान शंकराने त्याच्या दोन भांगा केल्या त्यातलं मांस त्याला दिलं आणि दोन खप्पर बनवले आणि तुला आजपासून हे पात्र आहे पूर्ण पृथ्वी तलाला पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची आहे कारण तुझ्या मागे आज ब्रह्महत्येचं पात्र म्हणून पूर्ण ब्रह्मदेवाच्या आपल्या भगवान शंकराच्या आज्ञेनुसार ते पात्र घेऊन काल भैरव निघाला कुठं थांबायचं विश्वनाथ काशीला येऊन थांबले तिथं तुझी ती काय आहे जी ब्रह्महत्या ती थांबणार म्हणून काल भैरव तर निघाला पण इकडं मात्र भगवान शंकरानं प्रगट होऊन दोघांना दर्शन दिलं काल भैरव चालत आहे काशी विश्वनाथाच्या द्वाराजवळ द्वारपाल झाले कोतवाल झाले आजही भगवान विश्वनाथाचं दर्शन घ्यायच्या अगोदर कोतवालाचं दर्शन कोणाचं घ्यावं तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ Parker.